आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. योगेश मानेगौडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. आपदग्रस्तांना मदत करून वाढदिवस साजरा, समाजासमोर ठेवला आदर्श. शिरोळी येथील फिटनेस मंत्रा जिमचे योगेश मानेगौडे यांनी आपला वाढदिवस अवाढव्य खर्चाला फाटा देऊन देवभूमी केरळला अन्नाची पाकिटे, कपडे व औषधी आदींच्या माध्यमातून केरळला मदत केली. सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केरळमधील पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, कपडे व औषधे अशी मदत गोळा केली जात आहे. अशा कठीण प्रसंगी मदत करण्यास फिटनेस जिमचे सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक बांधिलकीची भावनेनं आजवर दीनदुबळ्या लोकांना, अनाथालयांना, शहीद जवानांना, आरोग्य केंद्रांना, अंध अपंग शाळांना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नेहमीच योगेश मानेगौडे मदत करत असतात. आज जिमचे योगेश मानेगौडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जाणाऱ्या केरळमधील पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, कपडे, साहित्य गणपतराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. इतर गोष्टी न करता केरळमध्ये जी आपत्ती निर्माण झाली त्या आपत्तीला मदत करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी तांदूळ आणून दिलेला आहे, त्याचा मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय देवराडे साहेब पण त्यांच्याशी बोलतील. योगेश मी आता माने यांनी जे केलं आहे ते खरोखरीच खरं म्हणजे या वाढदिवसाच्या दिवशी ही जी प्रेरणा आहे, ही जी संवेदना दाखवली, मला वाटतं हे फार 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 काय समाधानाची बाब आहे आणि त्यांना माझ्या लाख शुभेच्छा. आणि आपत्ती येऊ नये एवढं नक्की, मात्र आल्यावर माणुसकी कशी उपयोगात आणावी याचं जे उदाहरण यांनी घात दिलं आहे खूप 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 कौतुक असतं. वाढदिवसाच्या निमित्तानं कुणी फुलं आणि काही आणून देऊ नये, इतर काही भेटवस्तू देतील त्या आणून देण्याचे देखील त्यांना शब्द या ठिकाणी दिला आहे. समजा आमच्या इथनं ट्रक निघून गेले तर ज्या काही भेटी असतील किंवा जे धान्य असतील त्या अनाथाश्रममध्ये देण्याचे देखील त्यांनी बाई या ठिकाणी दिल्या, त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.